ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार चार आठवड्यांचा वेळ मागणार असं कळतंय. 92 नगर परिषदांच्या निवडणुकांबाबत आपल्याला माहिती, आज सुनावणी होणार होती. ओबीसी आरक्षण प्रकरणी सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून चार आठवड्यांचा वेळ मागितला जाणार असं आत्ताची माहिती आहे. थेट या संदर्भात अधिकची माहिती रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया आपले प्रतिनिधी. रामराजे, सगळ्यात महत्वाची घडामोड ही म्हणता येईल काय, नेमकं याबाबतची स्पष्टता नेमकी काय आहे, राज्य सरकार का चार आठवड्याचा वेळ मागतंय आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो? बिलकुल, पहिली गोष्ट म्हणजेच की ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे या संदर्भामध्ये दोन महत्त्वाच्या याचिका होत्या. प्रभागरश्मीची एक याचिका होती आणि त्यानंतर हे आरक्षण 92 नगर परिषदामध्ये कशा पद्धतीनं दिलं जावं या संदर्भामध्ये याचिका होती. परंतु आता राज्य सरकारला या संदर्भामधले अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. मागील वेळेसुद्धा राज्य सरकारनं 2 आठवड्याचा अवधी मागितला होता आणि त्यानुसार अवधी देण्यात आला होता सुप्रीम कोर्टाकडून. परंतु आजच्या सुनावणीमध्ये राज्य सरकार 4 आठवड्याचा अवधी मागणार आहे, म्हणजेच की जवळपास 1 महिन्याचा अवधी मागणार आहे. आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे आरक्षण कसं योग्य आहे ते सांगितलं जाणार आहे. अन्यथा आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागतील आणि म्हणूनच राज्य सरकार जे आहे ते तयारीनं उतरणार आहे, त्यासाठीच हा अवधी मागितला जातो आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये 92 नगरपरिषदामध्ये राजकीय आरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य सरकार प्रयत्न करताना सुप्रीम कोर्टामध्ये दिसतंय आणि त्यासाठीच वेळ मागितला जातो आहे. परंतु दुसरीकडे याचिकाकर्त्याचं वारंवार म्हणणं आहे की तात्काळ या संदर्भामध्ये सुनावणी घ्यावी, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत. परंतु राज्य सरकारला कुठेतरी भीती ही स्पष्टपणे दिसते की जर 92 नगरपरिषदाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर राजकीय वातावरण जे आहे ते तापेल आणि म्हणूनच राज्य सरकार वेळ मागतंय आणि या संदर्भामध्ये 4 आठवड्याचा अवधी मागितलेला आहे. आता पाहावं लागेल की 4 आठवड्यानंतर तरी, म्हणजेच की 1 महिनाभरानंतर तरी ही केस सुनावणीसाठी घेतली जाते का? आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की आज जी मागणी केली जाणार आहे 4 आठवड्याचा अवधी देण्याची, तेवढा वेळ सुप्रीम कोर्ट. नक्कीच दोन महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. तूर्तास धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स घेत राहूच. एक महत्त्वाची घडामोड आपल्याला माहिती आहे, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात त्याबाबतची सुनावणी आज होणार होती, मात्र याच संदर्भात अभ्यास करण्यासाठी आणि पूर्णपणे तयारीनं उतरण्यासाठी म्हणून राज्य सरकार 4 आठवड्यांचा वेळ मागणार आहे. 92 नगरपरिषदांमधील राजकीय ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला पूर्णपणे तयारी करायची आहे आणि मगच सुप्रीम कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडायचं आहे, त्यामुळेच राज्य सरकार 4 आठवड्यांचा वेळ आज मागणार असं कळतंय. छत्रपतींचा विचार म्हणजे स्विच.